सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार नियोजनासाठी सोमवारी राष्ट्रवादीच्या सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक विशाल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनामध्ये झाली. यावेळी विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांना सतत डिवचणे बंद करावे, झारीतील शुक्राचार्य कोण आहेत याचा खुलासा करावा असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांना सुनावले. तसेच जयंत पाटील यांनीच राजू शेट्टी यांना तुमचे नाव सुचवले, त्यामुळे अखेर झारीतल्या शुक्राचार्याची संजीवनी तुमच्या कामी आली याची जाणीव ही कार्यकर्त्यांनी यावेळी विशाल पाटील यांना करून दिली आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीबाबत केलेल्या डावपेचामुळे कार्यकर्ते नाराज आहेत, चुकामुळे महापालिका हातातून गेली आहे, त्यामुळे आता मागील चुका दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झाले गेले विसरून जावे, उलटे काम करून जयंत पाटील यांचे नाव खराब करू नका असे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी यावेळी सांगितले आहे. कमलाकर पाटील यांनी आम्हाला सौतीचे पोर समजू नका, पण जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना आपण दक्षता घ्यावी, त्यांना डिवचू नये, झारीतील शुक्राचार्य कोण याचा खुलासा आपण केला पाहिजे. नागाचा फणा ठेचून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सक्षम आहेत असे सांगितले आहे. माजी नगरसेवक हरिदास पाटील, नगरसेवक योगेंद्र थोरात, दिग्विजय सूर्यवंशी, बाळासाहेब होनमोरे यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या या बैठकीचा नूर पाहता योग्य वेळी विशाल पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलेले आहे. मात्र यापूर्वीही जयंत पाटील यांनी लोक इतिहासात पाहता कर्तृत्व पाहतात असा टोला लगावला होता, त्यामुळे विशाल पाटील यांनी राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांच्याबाबत संशयास्पद करणे त्यानंतर महागात पडू शकते याची प्रचिती आली असावी. म्हणूनच त्यांनी जयंतरावांनीच राजू शेट्टीकडे माझ्या नावाची शिफारस केली अशी कबुली दिली आहे. याचाच अर्थ विशाल पाटील यांच्या कामी आली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.